रांजणगाव येथील शिवाजी विद्यालयातील दोन विद्यार्थी बस मधून पडून जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर विद्यालयाच्या अजब कारभाराची उपशिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग प्रमुख प्रिया राणी पाटील यांनी शाळेची पाहणी केली. रांजणगाव येथील शिवाजी विद्यालय येथील दोन विद्यार्थी बस मधून पडून जखमी झाल्याची घटना सोमवारी शहरातील लोखंडी पूल ते नगर नाका दरम्यान घडल्यानंतर शिवाजी विद्यालयाच्या अजब कारभाराचे उपशिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग प्रिया राणी पाटील आणि पथकाने शाळेची भेट घेऊन पाहणी केली आहे. या शाळेची शाळेतील संबंधितांकडून माहिती घेऊन वरिष्ठांकडे पाठविली जाणार आहे. यावेळी पथकाने पालकांकडून देखील शाळेबद्दल जाणून घेतले आहे. शिवाजी विद्यालयाची एक शाळा कोकडपुरा येथे आहे तर दुसरी शाळा शिवाजी विद्यालय नावाने रांजणगाव शेनपुंजी येथे आहे. रांजणगाव शेनपुंजी येथील पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी हे खोकडपुरा येथील शाळेत हजेरी पटलावर येतात. या विद्यार्थ्यांना रांजणगाव साईनगर भागात असणाऱ्या शाळेतच शिक्षणाचे धडे दिले जातात. विद्यार्थी शहरात जाऊ शकत नसल्याने हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी गोवर रुबेला लसीकरण खोकडपुरा शाळेत होते, त्यामुळे रांजणगाव येथे असणाऱ्या त्यांच्या शिवाजी हायस्कूल या शाळेतून 122 विद्यार्थी नेण्यात आले होते. लसीकरणानंतर पंढरपूरकडे येत असणाऱ्या बसमधील दोन विद्यार्थी बसची कास निखळल्याने धावत्या बसमधून लोखंडी पूल ते नगर नाका दरम्यान असताना बसमधून खाली पडले होते. यात विद्यार्थी जखमी झाले. त्यावर तातडीने शिवाजी हायस्कूलला माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी प्रिया राणी पाटील यांच्यासह गटशिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी अनिल सगदेव, माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी जालन चौरे, माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी MR सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम पवार, केंद्र प्रमुख देविता सूर्यवंशी यांनी भेट देऊन शाळेची चौकशी केली आहे तर पालकांशीही चर्चा करून शाळेबद्दल जाणून घेतले आहे. यावेळी मुख्याध्यापक रजेवर असल्याचे सांगत पूर्ण माहिती आल्यानंतर वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.